उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची ताकद दे उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं। 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबईसह कोकणात पावसाचा येलो अलर्ट, मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। दुकानावर मराठी पाट्या लावण्यासाठी उरले 2 दिवस, मराठी पाटी नसेल तर प्रति कामगार 2000 रुपये दंड, शनिवार नंतर धडक कारवाईला होणार सुरुवात। हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता, 7 ऐवजी 11 डिसेंबरला अधिवेशन होण्याचा अंदाज। सह्याद्रीची उंची म्हणजे